नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ व केणीकर विकास प्रतिष्ठान आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी क्लब सभागृहात घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही समस्त महिलांसाठी हा खेळ खेळवण्यात आला. या खेळात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद लुटला. या खेळात बक्षिसांची लयलूट होती. निखळ मनोरंजनासाठी हाच उद्देश ठेवून खेळण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध मनोरंजन खेळ, कोडे, स्वॉट बक्षिसे तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी, डिनर सेट, मिक्सर, कुकर, मॉप, इस्त्री, फ्राय पॅन, ग्लास सेट अशी विविध बक्षिसे यावेळी देण्यात आली. यावेळी आमदार डॉक्टर बालाजी केणीकर, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, महिला आघाडीच्या कांचन मिश्रा, एरुणेकर ताई, सुवर्णा साळुंके, सरिता चौधरी, रुपारी लट्टे, स्मिता पालंडे, संजीवनी कातकर, संध्या म्हात्रे, उज्ज्वला कबरे, स्वागत यात्रा अध्यक्ष रत्नाकर चांदसकर, अध्यक्ष हा महिला वर्ग कविता करंबळेकर, संपर्क प्रमुख मोहन कुलकर्णी, प्रमोद नाटेकर, पूजा जाधव, इंदू पातळे, निलेश पातांडे, उषा जावळे तसेच केणीकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे रंग पारंपरिक वेशभूषात आलेल्या महिलांमुळे खुळून दिसत होते. महिलांना प्रोत्साहनासाठी घेतलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज फालके यांनी सुरेख केले. भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथतर्फे यावर्षी 9 एप्रिल रोजी आपण स्वागत यात्रा काढतो, त्याची एक वातावरण निर्मिती म्हणून आज आम्ही खेळ पैठणीचा हा आपल्या समस्त महिला वर्गांसाठी घेतला आहे. आणि या खेळाकरिता आज आपल्या अंबरनाथ शहरातील किमान 500 ते 600 बायका इथे जमलेल्या आहेत. रोटरी सभागृहामध्ये खेळ रंगतदार चाललेला आहे आणि यातूनच आम्हाला एक लक्षात येतं की महिलांची एकजूट खूप महत्त्वाची असते आणि तिथे दिसून येत असते. आणि ह्या रथयात्रेमार्फत आम्हाला एक मेसेज म्हणजे एक आम्हाला मेसेज द्यायचा आहे की ही स्वागत यात्रा अंबरनाथचे भूषण कशी होईल याकडे आमची आत्ता नजर आहे आणि ती आम्ही नक्कीच जोरदार करून दाखवू. यावरती माझ्या समस्त कमिटी मेंबर्स आणि या माझ्या सगळ्या महिला यांच्या साथीने मी नक्कीच करून दाखवेन आणि आम्ही सगळ्याजणी यशस्वी होऊ यासाठी तुम्ही आमच्याबरोबर सदैव राहा. अंबरनाथवासी आमच्याबरोबर सदैव आहेतच आणि आमच्याबरोबर आमदार बालाजी केणीकर आणि आमचे इतर सगळे सहकारी सगळे आमच्या शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती हे आमच्या पाठीमागे सदैव उभे आहेत. त्यामुळेच हा आम्ही आजचा खेळ यशस्वी करू शकतो. स्वागत यात्रा भारतीय नववर्ष स्वागत यात्रा 9 एप्रिल सकाळी 7:30 वाजता हेरंब मंदिरापासून सुरुवात होणार आहे. या स्वागत यात्रेमध्ये सर्व नववर्ग तरुण सहभागी घ्यावा आणि ती या सहभागी होण्यासाठी आपली संस्कृती जप व पारंपरिक वेशभूषा ह्या जपण्यात द्याव्या. आणि ह्यातून आग्रह वेगळा एक अंबरनाथ तर वेगळा मेसेज गेला पाहिजे की आपण ही स्वागत यात्रा काढतोय ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढली जाते आणि आपले पारंपरिक खेळ जे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत जसं मुलांनी काय काढतो ह्यातून वेगळा संदेश देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र द्यावे. वतीनं महिलांचे कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव देण्यासाठी खेळ मैत्रिणी महिलांचा एक यात्रा समिती अंबरनाथ शहरामध्ये 9 वर्षाचं स्वागत करत असताना विविध प्रकारे अंगाने रंगाने ढंगानं ही सजली घटलेली असते. एक चांगली यात्रा या ठिकाणी 9 वर्षाचं स्वागत करताना आपण पाहत असतो आणि ते पाहत असताना त्याच्या पूर्वसंध्येला सर्व महिलांना सामावून घेणारा कार्यक्रम या सर्व महिला यात्रा समितीच्या ज्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला त्यांच्या मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो आणि त्याला आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी भरपूर आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहेत, सहकार्य केलेले आहे, स्वतः उपस्थिती सुद्धा दाखवलेली आहे. ते खूप महत्त्वाचं या ठिकाणी आहे आणि येत्या 2 वर्ष यात्रा जी आहे येणारा जे आपलं गुढी पाडव्याचं 9 वर्ष आहे ते सर्वांना सुद्धा समाधानाचं ठावं हे सादर तर करायचं असेल तर सर्वांनी मोठ्या संख्येनं या 9 यात्रामध्ये सहभागी व्हावं अशी मी अंबरनाथकरांना जाहीर आव्हान. दरवर्षीप्रमाणे यावर्षी भारतीय नववर्ष यात्रा स्वागत यात्रा अंबरनाथच्या वतीने खेळ पैठणीचा छान प्रोग्राम महिलांसाठी या ठिकाणी अमृतसरमध्ये आयोजित केला आहे. सर्व भारतीय नववर्ष स्वागत यात्रेचे सर्व सदस्य महिला सदस्यांनी या ठिकाणी अभिनंदन करतो. खूप छान असा खेळ पैठणीचा गुरुच्या वेगवेगळे खेळ महिलांसाठी आणि त्याचप्रमाणे बक्षीस जे लकी ड्रॉ त्यामुळे त्यामध्ये मिक्सर आहे,
बुकर आहे, वेगवेगळे मैत्री आहे, असा एक चांगला प्रोग्राम महिलांसाठी या ठिकाणी आज आहे. त्याला त्याबद्दल मी त्याचा अभिनंदन करतो. असाच प्रमाणात सर्व महिलांना असा खेळा माध्यमातून संस्कृती आणि त्याची एक खेळाची आवड निर्माण व्हावी हा त्यांचा मागचा उद्देश आहे. मी सर्व आंबेडकरांना भारतीय नव वर्ष यात्रेच्या वतीने आवाहन करतो. ह्यावर्षी यात्रा आपली स्वागत यात्रा आहे अंबरनाथची, सर्वात मोठी झाली पाहिजे. सर्वांनी यामध्ये भाग घ्या हीच मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ यांच्यातर्फे दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. गेले 22 वर्ष आपण शोभायात्रेचे आयोजन करत आहे, यंदा आपलं 23वं वर्ष आहे. दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी शोभायात्रा निघणार आहे. त्यात सर्व आंबेडकरांना आम्ही आवाहन करत आहोत की आपापल्या विभागातून रथ यात्रा घेऊन हिरंब मंदिर इथून यात्रा 7:30 वाजता चालू होणार आहे. तर तुम्ही 7:30 वाजता हिरंब मंदिरच्या इथे जमून यात्रेत सहभागी व्हावे. या यात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक सेल्फी पॉईंटचे पण आयोजन करण्यात आले आहे व यात्रेची समाप्ती हुतात्मा चौकात होणार आहे. तरी सर्व आंबेडकरांना ही विनंती आहे की आपण या यात्रेत सहभागी व्हावं व यात्रा यशस्वी करावी. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज, अंबरनाथ. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320